मी भारतीय जनता पक्षातल्या सगळ्याच कार्यकर्त्यांना, मी आज जरी शिवसेनेत आलेलो असलो तरी आमचं सगळ्यांचं मिशन एकच आहे. मिशन काय आहे की केसरकरी मिशन आहे. आणि माझा स्वभाव माहिती आहे की मी कधीच कुठल्याही पक्षाचा माझ्याकडे कार्यकर्ता आला तर मी त्याला माझ्याकडनं होणारी सगळी मदत मी करत आलेलो आहे. त्यामुळे सगळ्यांना विनंती करेन, मी कालच आमच्या नेत्यांची जाहीर माफी मागितलेली आहे. आमचे जे भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ सगळे नेते आहेत त्यांची जाहीर माफी मागितली आहेत. कारण काय, मला नाईलाजाने हा निर्णय या ठिकाणी घ्यावा लागलेला आहे. याचं कारण असं आहे की कारणं मी काल दिलेली आहेत, पुन्हा मी त्या कारणात जाणार नाही. फक्त याच माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या सगळे कार्यकर्ते, सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्याला मी विनंती या ठिकाणी करणार आहे की आपल्याला जे काही मिशन आपण हातात घेतलेलं होतं, ज्या मळगाव ग्रामपंचायतीचा अनुभव आपल्या नजरेसमोर आहे, आपल्याकडे अनेक तिथल्या ग्रामपंचायती आहेत, ते आता मी बोलणार नाही, काही आमच्याकडे वेगळ्या माध्यमातून आहेत, पण जवळजवळ 5 ते 7 ग्रामपंचायती ह्या आमच्या मतदारसंघातल्या अशा आहेत की त्या केसरकडे एक तर वाचवलेल्या आहेत, केसरकडे एक तर त्यांना अगदी कमिशनरपर्यंत नेऊन तिथे त्या ग्रामपंचायत सरपंचांची वाट लावलेली आहे, हे डोळ्यासमोर आहे. आणि म्हणून आत्ता आपल्याला सूड उगवण्याची एक संधी आहे ह्या माध्यमातून एक संधी आहे. इथे काय कमळाच्या निशाणीवर उमेदवार नाही आहे. त्यामुळे माझी सगळ्याच कार्यकर्त्यांना विनंती आहे ह्या माध्यमातून की आपल्याला हे मिशन सक्सेस करायचं आहे. आणि हे मिशन सक्सेस करण्यासाठी सगळ्याच पार्टीच्या लोकांनी मदत करावी अशा प्रकारची विनंती आपल्या माध्यमातून मी त्यांना. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.